बाइक चालकांनो आता सावधान, येत्या काही महिन्यात हेल्मेट बाबतचे नियम आणखी कडक होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. हेल्मेट न वापरल्यास 1000 रुपये दंड आणि 3 महिने चालक परवाना रद्द केला जाणार असल्याचा कायदा लवकरच येणार असल्याचं रावतेंनी सांगितलं. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत वाहतुकीचे नियम अधिक कडक करण्याबाबत एकमत झाल्याचं रावते म्हणाले. गिरगावमध्ये शिवसेना शाखा प्रमुख शशिकांत पवार यांनी विभागातील मोटरबाईक चालकांना आज हेल्मेटचं मोफत वाटप केलं. दिवाकर रावते आणि पक्षाचे खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. रावते यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. मुंबई पुण्यात हेल्मेट वापरासंदर्भात नेमकी परिस्थिती आणि भूमिका रावते यांनी यावेळी मांडली. नितीन गडकरी साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे. त्यांचे जे दंड आहेत ते बोला आता ह्या पुढच्या अधिवेशनात नक्की मंजूर करतो. 1000 रुपये दंड आणि 3 महिन्याकरता परवाना रद्द अशा प्रकारच्या हेल्मेटच्या संदर्भातला दंड येतो. बाकीचे दंड मी सांगतच नाही एवढे मोठे आहेत ते. तर त्यांनी एवढंच सांगितलं की ह्या दंडाच्या रकमा एवढ्याकरता वाटते, आपल्याला दंडाच्या रकमेतनं पैसे नको आहेत. लोकांनी हे सगळे नियम पाळावेत आणि पाळलेल्या नियमातनं सुरक्षित वाहतूक आणि सुरक्षितता स्वतः करता हे निर्माण करावे हा त्यामागचा उद्देश आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.